मोहोळ तालुक्यातील शेटफळ इथं राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालकानं पादचाराला जोरदार धडक दिली. यामध्ये संबंधित व्यक्ती जागीच ठार झाल्यानं गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. यामुळे बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. मोहोळ ते 13 मैल या महामार्गाची एकीकडे वाट लागली असताना रविवारी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 1.5 तासापासून बंद राहिला. यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात इथे कोंडी झाली. मोहोळ तालुक्यातील शेटपळ इथं पादचारी व्यक्तीला वाहनानं उडवलं. या अपघातात पादचारी जागीच ठार झाला. यामुळे संतप्त नागरिकांनी मृतदेह रस्त्यावरच ठेवून राष्ट्रीय महामार्ग अडवला. यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा इथं लागल्या होत्या. या अपघातानं संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी इथे रास्ता रोकोच केला. रास्ता रोको केल्यामुळे याचा फटका ट्रक चालक तसं अन्य वाहनांना बसला आणि त्यामुळे या महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा इथं दिसून आल्या होत्या.